सतरा व अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईरषाळवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन यामध्ये ईरशाळ गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ईरषाळवाडीतील सर्व घरे निस्तनाभूत झाली यामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी नाहक निष्पाप जीवांचा बळी गेला क्षणात होत्याचं नव्हतं झालं कोणी आपला बाप गमावला तर कोणी माय कोणी आपला भाऊ गमावला तर कोणी आपली बहीण काहींचे तर संपूर्ण कुटुंब दरडीखाली गेले या दुःखद घटनेची माहिती महाराष्ट्रासह देशभरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन दरडग्रस्तांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील ईर्षाळवाडी येथे जाऊन दरडग्रस्तांची विचारपूस केली जिल्हाधिकारी रायगड यांनी दरडग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ईर्षाळवाडी येथे दरडग्रस्तांना पाचशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप मंगळवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार रोजी दक्षिण रायगड संपर्क प्रमुख संजय कदम जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी पोलादपूर तालुका समन्वयक सिद्धेश मोहिरे यांच्या नेतृत्वात ईर्षाळवाडी दुर्घटनेत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी महाबळेश्वर संपर्क प्रमुख अमित देशमुख लक्ष्मण साठे मुर्ग अण्णा माथाडी कामगार सेना मुंबई चिटनेस हितेश गायकवाड आदी उपस्थित होते विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे पोलादपूर विस्टा न्यूज मराठी